आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील विधानसभेच्या ह्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज सांगता समारंभ आहे. ह्या सांगता सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सन्माननीय सहकारी, आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, गेले अनेक महिन्यापासून आपल्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यात गाजते, त्याला अनेक कारण आहेत, अनेक राजकारण आहेत. पण आवर्जून मी आपल्याला सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक तुमच्या आमच्या प्रतिष्ठेची तर आहेच, परंतु माझ्या सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पाण्याच्या प्रश्नाची ही निवडणूक आहे. मला माहिती नाही समोरचा उमेदवार कुठं आहे, सध्या तो बोगद्यात अडकलाय. या निवडणुकीमध्ये विकासाचे प्रश्न नाहीये, विकासाच्या प्रश्नांचा उल्लेख फक्त वळसे पाटील आणि आमच्याकडनं होतोय, समोर फक्त टीका, फक्त आणि फक्त टीका. काय तर म्हणे गद्दार, निष्ठा, स्वाभिमान, आणि कोण म्हणतं ही कसली टीका, निष्ठाच्या गोष्टी करतात ही मंडळी. त्यांचा सगळ्यांचा मोरक्या आपल्या मतदारसंघाचा खासदार आहे. आपल्याला आठवतंय हा समोरचा खासदार सुरुवातीला मनसेमध्ये होता, मनसेकडनं आमच्या ओळखीनं शिवसेनेत आला. शिवसेनेमध्ये 2014 माझा प्रचार प्रमुख होता. भाषण कशी करायचा, उद्धव साहेबांच्या समोर भाषण करत असताना, कारण उद्धव साहेब प्रमुख पाहुणे असायचे, भाषण करताना म्हणायचा, उद्धव साहेब तुम्हाला मानाचा मोजरा, त्यांना जय महाराष्ट्र करून गेला. राष्ट्रवादीत आल्यानंतर ज्या वेळेला 2014 माझ्या प्रचारामध्ये भाजपची अतिशय चांगल्या पद्धतीनं स्तुती करायचा, त्यावेळेला त्याची भाषणं माझ्याकडे आहेत, त्यावेळेला त्या भाषणामध्ये म्हणायचा की जेव्हा पवार साहेबांवर टीका करताना म्हणायचा की भाजपच्या सगळ्या नेत्यांना मला सांगायचं की पवार साहेब हे 2 आणि 2 4 नाही 2 आणि 5 करणारे आहेत, ते भाजपला संपवल्याशिवाय राहणार नाहीत, अशा प्रकारची टीका करायची. आणि आज मला खेदानं सांगावं असं वाटतं, राजकारणाच्या जागी असत, पण आता काय चाललंय, ज्या वेळेला ह्याच मैदानावर सभा होती पवार साहेबांची, पवार साहेबांनी घोषणा केली पाडा 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 म्हणून, त्यावेळेला या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळे ह्या तालुक्यातले कार्यकर्ते रानटी प्राण्यासारखे शिट्ट्या काय वाजवत होते, टाळ्या काय वाजवत होते, अरे भल्या माणसांनो मला सांगा, 35 वर्षे ह्या माणसांनी महाराष्ट्राची सेवा केली, आपल्या सगळ्यांची सेवा केली, आणि तुम्हाला आनंद होतोय काय नाही केलं वळसे पाटलांनी ह्या तालुक्यासाठी, कशी खोटी, काही खोटे आरोप करायचे, फक्त तुम्हाला निवडून यायचं म्हणून. आणि म्हणून मला आपल्याला सांगतो, आज ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनं महत्वाची आहे. वळसे पाटील तर 7 वेळा निवडून आले, राजकारणामध्ये त्यांनी भरपूर काही नाव मिळवलंय, पण आज गरज आहे आपल्याला वळसे पाटलांची गरज आहे.
ह्या तालुक्याला ह्या मतदारसंघाला वळसे पाटलांची गरज आहे. एका बाजूला नगर जिल्ह्यामधले चार पाच आमदार एक खासदार सगळे ताकदवान पुढारी एका बाजूला आणि वळसे पाटील एका बाजूला आहेत. पण काही झालं तरी आमच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातली जनता ह्या तालुक्यातलं पाणी नगरला जाऊ देणार नाही म्हणजे नाही. हे पाणी आमचं आहे, कुणाच्या बापाचं पाणी नाही. किती ताकद लावा, आमचं रक्त सांडलं तरी चालेल, पण पाणी जाऊ देणार नाही ही मी तुम्हाला ग्वाही देतो. विकास कसा असतो, आता गेले दीड महिने आम्ही पाहतोय गावागावामध्ये खोटे नेरेटिव्ह त्यांनी सेट करायचे, त्यांनीच अफवा मांडायच्या की शिवसैनिक काम करणार नाही. मला सुद्धा बरेचसे लोक फोन करतात, दादा ह्या राष्ट्रवादीवाल्यांनी आपलं काम नाही केलं, तुम्हाला पाडला तर आम्ही त्यांचं काम नाही करणार. पण मी आपल्याला आवर्जून सांगतो, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मी या सभेच्या निमित्तानं जाहीर नम्र अभिवादन करतो. वळसे पाटील ज्या वेळेला अपघातानं आजारी पडले, त्यांचं ऑपरेशन झालं, त्यावेळेला मी स्वतः डोळ्यानं पाहिलं, त्यांचा जीव तळमळत होता. काही करून मतदारसंघामध्ये जायचंय, डॉक्टरला सांगत होते की आढळडावांचं प्रचारासाठी जायचंय, परंतु ते शक्य नसल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी महेश लांडगेला बोलवून त्यांना तिथं एक तास उपदेश दिला की कसा प्रचार करायचा. चेतन तुपेला बोलवलं, अतुल बेनकेला बोलवलं, दिलीप मोहितेला बोलवलं, सगळ्या आमदारांना, सगळ्या तालुक्यातल्या आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलून त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्यांचे इन्स्ट्रक्शन देत होते की प्रचार कसा करायचा, कुठं करायचा, काय चाललंय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, माझा पराभव झाला हरकत नाही, पण माझ्या दृष्टीनं मला एक गोष्ट सगळ्यांना सांगायचं, माझ्या सगळ्या शिवसैनिकांना मी सांगत असतो, समजा माझा पराभव झाला, आम्ही आपण वळसे पाटलांना मतदान नाही करायचं, मग करायचं कोणाला, करायचं कोणाला, धांगडधिंगा घालणाऱ्या ह्या गावगुंडांना मतदान करायचं का, यांना नुसती भाषण करायला जमतात. भाषण करताना ह्याच ठिकाणी लाव रे तो व्हिडिओ, लाव रे तो व्हिडिओ, म्हणजे काय लावलं, तुला लेज व्हिडिओ बघायचा, जा तुझ्या बायको बरोबर घरात व्हिडिओ लावून टीव्ही लाव बघा. एक चांगलं काम केलेलं दाखवा, म्हणे मी मार्केट कमिटीमध्ये हे केलं, कारखान्यात ते केलं, सगळं काही केलं ते वळसे पाटलांनी केलं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट कमिटी असेल, कारखाना असेल, तालुक्याचा विकास असेल, त्या पद्धतीनं काम चालू आहे. पण आज मी आपल्याला सांगतो, ह्या ठिकाणी खोटा निरेटिव्ह करून काही चालणार नाही. आज आपल्याला सांगतो की ह्या मतदारसंघावर आतापर्यंत 35 वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना हे अजून एक टर्म आपल्या मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना द्यायची, ह्यापेक्षा मी जास्त काय बोलत नाही. फक्त वेळ भरपूर झालेला आहे, अर्धा तासपेक्षाही कमी वेळ राहिला आहे. मला सगळ्यांना हात जोडून विनंती करायची, माझा पराभवाचा जर आपल्याला उट्ट काढायचा असेल तर कोल्ह्याचा पराभव करायचा असेल तर ह्या देवदत्ताचा पराभव करा. आणि मी सांगेल देवदत्ताला पाडा पाडा पाडा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.